पण कापूस पुन्हा पारतंत्र्यात गेला. कापसाचा एक अधिकार झाला, फेडरेशन झालं, एकच दुकान सरकारचं. आणि त्या फेडरेशनमध्ये ग्रेडरनी लुटलं, काटापट्टीवाल्यांनी, चेक वाटणाऱ्यांनी, बँकेनी आणि सरकारनी सुद्धा भावात किती लुटलं. जेव्हा इथं 1500 रुपये क्विंटलला भाव होता, तेव्हा जगात 4500 रुपये क्विंटलला भाव होता. म्हणजे जवळपास 3000 रुपये क्विंटल भाव कमी द्याला. महाराष्ट्रात एक अधिकार, गुजरात आणि आंध्रात खुलं होतं. जेव्हा इथं 1500 भाव होता, तेव्हा आंध्रात 2500 भाव होता. इथं भाव मिळत नाही, आपलं महाराष्ट्र सरकार भाव देत नाही म्हणून जर का आम्ही कापसाच्या ट्रका भरल्या आणि आंध्र प्रदेशात न्यायचं ठरविलं, तर लगेच पोलिसांनी बाँड्रीवर त्या ट्रका अडकिल्या, शेतकऱ्याला अटक केली. दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली, चोरटा कापूस पकडला. चोरटा कसं झाला हो? दिवसात लावला, दिवसात याचला, दिवसात भरला, दिवसात चालीला. ह्याकडून पोलिसांनी गांज्याच्या ट्रका सोडल्या आणि आमच्या बापाच्या ट्रका अडविल्या. अरे एका दाण्याचे 1000 दाणे करणारे आम्ही. 1 किलो पेरला तर 10 क्विंटल आणतो, गाडीभर ऊस लावला तर ट्रकभर ऊस आणतो. आणि पुन्हा आमच्या धंद्याला जोड द्यायची गरजच पडली का? पण जोडधंदा कोणता सांगितला? पेट्रोलचं लायसन पुढाऱ्याच्या पोरायला चमच्यायला, दारूचे लायसन प्यायला, पैपाच्या मोटरच्या एजन्स्या, गॅसच्या एजन्स्या सरे तिकडं पुढाऱ्याकडं. आणि आम्हाला जोडधंदा सांगितला, संकृत गायी येते घरा तोची दिवाळी दसरा, संकृत गायी पाळा म्हणली. दुधाचा भाव 10 रुपये लिटर, पाण्याचा भाव 15 रुपये लिटर. ह्या दळभद्रेनी पाण्या इतका सुद्धा भाव दुधाला द्याला नाही. त्यो बी धंदा फसला, पण त्यो धंदा आम्हाला सांगायची गरज नव्हती हो. आमची माय काम करते, आमचा बाप काम करते, आमची भाऊजोई काम करते, आमची शाळेत आलेले लेकर काम करतेत, सर्व काम करतेत. आणि आम्हाला त्यो जोडधंदा सांगायची गरज नव्हती. त्यो जोडधंदा सांगायला पाहिजे होता फौजदारला, तहसीलदारला, कलेक्टरला, इंजिनियरला, की साहेब तुम्ही एकलेच काम करता, तुमच्या पगारीवर खूप ताण आला असन, तुमच्या बायकोला 2 म्हशी घेऊन देतो, सडकाच्या कडेनी चारी जाय म्हणा इळभरतीला, आणि संध्याकाळी तू तू दिकी जाय जरा जाऊन. भूगोल नावाच्या पुस्तकात आम्हाला रूपांतरित खडक, अग्निजन्य खडक, वायुरूपी खडक, लावा, रस 5 किलोमीटर पोटातलं शिकते. फार पण काळी माती, दसाड जमीन, चोपणी जमीन, खडकाळ जमीन, त्याच्यात पीक कोणचं घ्यावं हे नाही शिकलं. आम्हाला 5 किलोमीटर खाल्लं शिकविलं. आम्हाला आमच्या गणितामध्ये आमच्या बापाचं गणित नाही शिकविलं, आमच्या बापाच्या धंद्याचं शिकिलं नाही, आमच्या माईच्या धंद्याचं गणित शिकविलं नाही. आम्हाला मोसंबीला भाव काय पाहिजे, द्राक्षाला भाव काय पाहिजे, कांद्याला भाव काय पाहिजे, त्याचा उत्पादन खर्च काय हे कधी आम्हाला शिकविलं नाही. तुम्हाला शहरातल्या लोकांना सरायला माहित, कांद्याचा भाव वाढा की जीवनावश्यक कायदा. बरं खरंच डॉक्टर साहेब कांदा जीवनावश्यक आहे का? समजा तुमच्या इथं 15 दिवस कोणी कांदा खाल्ला नाही म्हणून चौकात आला आणि चक्कर येऊन पडला, कांदा कांदा म्हणून हातपाय खोडू खोडूच मेला, असं काही झालं का? कांदा जीवनावश्यक आहे का? अरे जीवन आवश्यक औषध गोळ्या. साप चावला, इंजेक्शन नाही मिळालं, डॉक्टर साहेब मरतं का नाही माणूस? हो पंतप्रधानाची बायको की 50 रुपये कांद्याचा भाव झाला, बजेट वाढ. खरं असं कोय पाकिस्तानमध्ये 105 रुपये किलो साखर असताना साखर निर्यात करायची नाही, आपल्या भारताला जेवढी साखर लागते तेवढी ठेवा आणि बाकीची निर्यात करा. शेतकऱ्याला 3000 रुपये टन ऊसाला भाव देता येतो, पण ते भाव द्यायचा नाही सरकारला, हे लाचार ठेवायचे म्हणून साखरावर बंदी. पण साखराचे बिस्किट झाले की मोकळे,
त्याची मळीची दारू झाली की कुठे भी नाही. आमची माय जगाची अन्नपूर्णा आहे, आमचा बाप जगाचा अन्नदाता आहे. आम्हाला भीक पाहिजे नाही, आमच्या घामाचं दाम पाहिजे, ते भी जास्त नाही पाहिजे, रास्त पाहिजे.